एका कॉलेज मध्ये रमेश नावाचा तरुण शिकत होता। तो नेहमी शांत शांत राहायचा, कोणाबरोबर जास्त बोलायचा नाही, त्यामुळे त्याचे कोणी मित्र सुद्धा नव्हते। रमेशच्या चेहऱ्यावर नेहमी ताणतणाव आणि निराशा असायची। त्याच्या अशा ह्या वागण्यामुळे लोक त्याच्यापासून चार हात लांबच असायची। एक दिवस रमेश वर्गात एकटाच अभ्यास करत बसला होता। त्याला असे गुमसुम बसलेले पाहून कॉलेजचे प्राध्यापक त्याच्यापाशी आले आणि वर्ग संपल्यानंतर त्याला भेटायला सांगितले। वर्ग संपल्यानंतर रमेश प्राध्यापकांच्या केबिन मध्ये गेला। रमेश, माझे असे पाहण्यात आले आहे की तू नेहमी शांत आणि गुमसुम बसलेला असतो, कोणाबरोबर जास्त बोलत नाही, कॉलेजच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेत नाही आणि तुझ्या अशा वागण्यामुळे परीक्षेतल्या गुणांवर सुद्धा परिणाम झालेला स्पष्ट दिसतोय, याचे काय कारण आहे? प्राध्यापकांनी रमेशला विचारले। रमेश उत्तरला, सर, माझा भूतकाळ खूपच वाईट होता। माझ्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडून गेल्या आहेत। मला स्वतःच्या आई वडिलांचे प्रेम सुद्धा मिळाले नाही। ह्या सर्व गोष्टींचे विचार माझ्या मनात चाललेले असतात, त्यामुळे माझे कशात मनच लागत नाही। प्राध्यापक हे सर्व शांतपणे ऐकत होते। रमेशला ह्याच्यातून कसे बाहेर काढावे हा विचार करत होते। प्राध्यापक म्हणाले, ठीक आहे रमेश, एक काम कर, ह्या रविवारी तू माझ्या घरी ये, आपण छानपैकी गप्पा मारू। रमेश रविवारी ठरलेल्या वेळेनुसार प्राध्यापकांच्या घरी पोहोचला। प्राध्यापक म्हणाले, गर्मी खूप आहे, तुला लिंबू सरबत घ्यायला आवडेल का? रमेशने थोडे भिचकतच होकार दिला। प्राध्यापकांनी काय केले, सरबत बनवताना साखर थोडी कमी टाकली आणि मीठ थोडे जास्त टाकले। रमेशने जेव्हा सरबताचा एक घोट घेतला तेव्हा त्याने तोंड थोडे वाकडे केले। प्राध्यापक म्हणाले, काय झाले, तुला सरबत आवडलं नाही का? सर, मीठ थोडं जास्त झालंय। रमेश त्याचे वाक्य पूर्ण करायच्या आधीच प्राध्यापक म्हणाले, अरे रे रे रे, काही हरकत नाही, मी ह्याला फेकून देतो, आता हा सरबत काही कामाचा नाही। असे बोलून प्राध्यापक ग्लास हातात घेणार तेवढ्यात रमेश म्हणाला, सर, मीठच थोडं जास्त आहे, आपण थोडी साखर टाकली की चव बरोबर होऊन जाईल। अगदी बरोबर रमेश, मला हेच वाक्य तुझ्या तोंडून ऐकायचे होते। प्राध्यापक एकदम आनंदाने म्हणाले, आता ह्याच प्रसंगाची तुलना तुझ्या आयुष्याबरोबर कर। सरबतामध्ये मीठ जास्त असणे म्हणजे तुझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटना, तुझ्या भूतकाळातील दुःख असे समज। जसे आपल्याला सरबताची चव बदलायची असेल तर आपण मीठ त्यातून काढू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या दुःखद घटना प्रसंग आपण बदलू शकत नाही, पण जास्त मीठ झाल्यामुळे सगळं सरबत वाया गेले असे नाही, साखर टाकून आपण सरबत चविष्ट बनवू शकतो। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात दुःखद घटना घडल्या असतील तर पूर्ण आयुष्य वाईट आहे असं नाही, आपण त्या आयुष्यामध्ये इथून पुढे चांगले आनंददायी अनुभव घेऊन ते आयुष्य सुंदर बनवू शकतो। मीठ जास्त आहे म्हणून सारखे रडत बसण्यापेक्षा साखर टाकून सरबत मस्तपैकी पिणे हे शहाणपण आहे। त्याचप्रमाणे आयुष्यातल्या घडून गेलेल्या वाईट घटना सारख्या उगाळत बसण्यापेक्षा इथून पुढे प्रत्येक दिवस आनंदात कसा जाईल हे शहाणपण आहे। रमेशला आपली चूक लक्षात आली होती। त्याने प्राध्यापकांना वचन दिले की आता इथून पुढे तो झालेल्या घटना घोळवत बसणार नाही, जास्तीत जास्त आनंदाचे क्षण कसे जगता येईल ह्याकडे लक्ष देणार। मित्रांनो, आपण सुद्धा आयुष्यामध्ये दुःखद घटना, वाईट अनुभव सारखे उगळत बसून रडगाणे गात असतो, पण आपण हे विसरतो की असे रडगाणे केल्याने काही साध्य होत नाही, उलट आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ वाया जातो। त्यापेक्षा इथून पुढे मी माझे आयुष्य कसे आनंदात घालवेल, जास्तीत जास्त सुखाचे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात कशाने येतील ह्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।